मोती मोती अरे झोपलायस काय तू कमान कमान काम 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 हे पाहिलंस का रे मुला या कुत्रीला एका वेळी 26 पोरं झाली आणि 26 च्या 26 अजून जिवंत आहे हे बघ गंमत तर बघ साहेब पेपर कोण आहे आण आण मुली आण तो पेपर आण आण कम ऑन चंपे कम ऑन 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 अरे वा 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 काय मोती रामपण कशी आमची मुलगी नाहीतर तुम्ही काय दाते साहेब काय म्हणते आमची आलसेशन बेटी शिकेल ना हो शिकेल की कडक नाही ना नाही नाही माझे नेहमी मोवाळ असतात 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 काव दाते साहेब तुमच्या या लीनाचं आणि आमच्या मोतीरावाचं जमेल का हसता काय यांचा वंश वाढला पाहिजे फार मोठा वंश आहे याचा अहो आमच्या वेलींच्या जंगलात आम्ही एकदा शिकारीला गेलो होतो बरोबर 10 शिकारी आणि 25 गडी होते जंगलामध्ये एक चित्ता उठला आणि त्यानं आमच्या अंगावर चाल केली बरोबरचे गडी पार पळून गेले शिकारी सुद्धा पळाले परंतु या कुत्र्याचा आजा तो पुढे झाला आणि त्यानं चित्त्याची झेप आपल्या अंगावर घेतली स्वतःचे प्राण खर्ची घातले आणि आमचा जीव वाचवला हा पहा हाच तो कुत्रा आणि हा त्यानं मारलेला तो चित्ता अरे तुम्हाला कंटाळा आला वाटत तुम्हाला ही गोष्ट आम्ही फार वेळा सांगितली भेटेल त्याला सांगतो आम्ही तशी महत्वाची ते ती त्या दिवशी आम्हाला पटलं की माणसं पाळण्यापेक्षा कुत्री पाळणं चांगलं आणि आम्ही ही कुत्री पाळायला सुरुवात केली माणसं नाही पाळत आता तुम्हाला पाळलंय ते ह्या कुत्र्याच्यासाठी काय काय शिकवलं सांगा आमच्या चंपाराणीला ती कुत्री द्या सोडू आणि हिला नवीन काय शिकवलं ते सांगा आम्हाला काय 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 बाबू Walk through, Impe. Walk through, that's all right. Here. Walk through, crawl, that's right. Crawl, crawl, crawl. Big, big, Impe jump. Good dog. Come on, jump. Jump, that's right. Here. Jump. Good. Yes. Jump, jump. Yes. Put it. Jump. Arre, wow, wow, wow. Yeah. मला की नाही 50 रुपये हवेत आत्ता कॅश कशाला रस्त्यावर की नाही एक सुंदर चित्र विकत मिळतंय कुत्र घेऊन कुत्र नाही हो बाबा चित्र अरे का सगळे पैसे आत्ताच खर्च केले नाहीत तर चालणार नाही का नाही वा सगळे आत्ताच्या आत्ता खाऊन टाकायचे का म्हणजे रंग ब्रश कॅनव्हास वगैरे मी घेतला असता कारण प्रदर्शन जवळ आहे आणि माझी काहीच तयारी नाही म्हणून म्हटलं अरे प्रदर्शन प्रदर्शन काय चालवलेस रे हा दोन फर्स्ट क्लास तिची कविता करून देतो रेखाला रेडिओवर गायला सांगतो वाटेल तेवढी प्रदर्शनाची तयारी करून देतो ना असं दात टुकडून पोट भरले कोणी अरे कितना वाजले रे तुझे मालूम नाही साहेब तुझे मालूम नाही म्हणजे काय पाहुणे नऊ झाले तो इंग्रजी बँड मध्ये बंद कर बघू आणि मुंबईला रेडिओ रेखाचे काव्य गायन म्हणजे तू अरे माझं नाही काव्य माझंच आहे पण गाणार आहे रेखा होशील का हे भावगीत रेखा गोखले गातील रेखा गोखले शिलका माझा होशी
रागही सुंदर आहे आणि रेखा गातेही छान. ती गाते छान, बोलते छान आणि दिसते छान. पण काय श्याम, काल तिने मला विचारलं रे. काय विचारलं? माझ्याशी लग्न कराल का म्हणून तिने मला विचारलं. रडून काय झालं? अरे रडू नको तू, काय करू, मी लग्न करणार तिच्याशी. अरे श्याम, आपल्याला दोन जेवायला सुद्धा मिळत नाही, मला घालायला पॅन्ट सुद्धा नाही. अरे लग्न आलं म्हणजे ते ब्लाऊज आले, साडी आले, सगळं आलं, ते मी आता कुठून आणून देऊ रे श्याम? अरे तू हॉटेलात आहेस, केवढं ना बोलतोस. चल सगळं करू आपण, चल लवकर चल घरी. अरे श्याम, ए श्याम. काय पॅन्ट फाटली माझी? अरे तू बघू नको, नको आता असं कर, तू आता माझ्या पाठोपाठ चाल, बघतील बघ कोण तरी. नाही नाही कोण नाही, तू बाजूला जाऊ नको. नाही नाही इकडे. काय कविराज? हो बरे, अगदी आमची फोटो घ्या पाठवून देतो ना तुम्हाला फोटो. या. अरे अरे पुत्र गेलं ना? गेलं गेलं. अच्छा म्हणा चल देतो, बाजू जाऊ नको. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. साधा विना कळावे. अरे श्याम, अरे रेखा, मी येऊ दे. अरे येऊ दे, काय मी खूप श्याम आपण एवढं धडपड काय करतो? तू तर जा पुढं. राम, रामनाथ कुठे? रामनाथ आहे ना आपण? नाही नाही, रामनाथ गेला, आत्ताच गेला इकडून. तू भेटलो नाही का? नाही, मी उलटे भेटायला आले त्याला. असं येईन तो आता. बस 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 बस. तुम्ही पण बसा ना. आज दुपारी की नाही रेडिओवर माझं गाणं झालं. ऐकला मी रामनाथ मी पण. हो, तुमचं गाणं ऐकून तो रडायलाच लागला. रडायला? नाही नाही, रडायला म्हणजे हसायला. मला आणखी खूप प्रोग्राम्स मिळणार आहेत रेडिओवर. असं का? मग आम्हाला सुद्धा आता खूप गाणी ऐकायला मिळणार. तुम्हाला काय नेहमीच मिळतात. पण मी असताना कुठं गातो तुम्ही? तुम्ही आणि राम दोघं असताना म्हणजे कंठ फुटतो तुम्हाला. हे काय चेष्टा करता. एक विचारू तुम्हाला. काय? तुम्हाला आवडेल का पण? काय पण? मी नाही सांगणार. तुम्ही सांगितल्याशिवाय कसं सांगू मला आवडेल का नाही ते? नक्की आवडेल तुम्हाला. पण रामनाथ मात्र काहीच बोलले नाही. एरवी हवी तेवढी बडबड करतात, पण तेव्हा काही सुद्धा बोलले नाही. तेव्हा म्हणजे केव्हा? आता नाही सांगणार, कळेल तुम्हाला. नाही, ते न सांगताच कळले मला. तुमच्या वागण्यावरून कुणालाही कळेल. काही चुकतंय का आमच्या वागण्यात? छे, ती चूक तुमची नाही, तुमच्या तारुण्याची. बाकी छान होईल ना तुमच्या दोघांचं लग्न झालं तर? त्याच्या कविता, तुमचं गाणं. पण ते अजून हो म्हणत नाहीत ना. काय म्हणतोय तो? काहीच म्हणत नाही. हो म्हणेल, म्हणायला हवं आपण त्याला. हो खरंच, तुम्ही त्यांना सांगा ना एवढं श्याम, ते नक्की ऐकतील तुमचं. कान धरून सांगेल त्यांना. आता रामनाथ तिथे असते तर किती किती मजा आली असती. नाही हो का? केव्हा येतील ते? रामनाथ ना आता येईल. केव्हा येईल रेखा? झाला किती वाजले? तुमचं घड्याळ कुठे? घड्याळ हे घाण नाही, आपलं दुरुस्तीला पडले. बरं जाते मी. का काही विशेष काम होतं का? नाही नाही ना. हो होत. त्यांना हिरवा रंग ना म्हणून आज मिळालेल्या पैशातून त्यांच्यासाठी पॅन्ट आणले मी. असं का? काय पॅन्ट? दुष्टा सर, सर मला मार. तुमच्या या प्राणप्रेम पत्नीच्या वस्त्राला परपुरुषानं भर सलमान घातला तरी तुम्ही स्वस्त कसे? असं नाही म्हणायचं रे बाळक. मग तुम्ही म्हणून दाखवा. मुद्रेवर कारुण्य आणलं पाहिजे. काम कसा? असं तरी तुम्ही स्वस्त कसे?
आवाजात आर्तता आणून म्हटलं पाहिजे. कस तरी तुम्ही स्वस्त कसे माझी पैठणी पुन्हा आणायची तो. अहो पण हे काय पोरासारखं सोडा की काय आईंची जाण्यापेक्षा तिचा फाटका तुकडा हातात आला तरी चालेल. काय चालवलंय काय सांगू. माझ्या नाटक कंपनीची एवढीच आठवण आहे बरोबर. नाही तुझ्या हाती देणार का सोड माझी पैठणी. मला मरण सुद्धा देत नाही. सुखासुखी मरण द्यायला तो देव काही मूर्ख नाही. का उगीच मरणाच्या गोष्टी बोलता. अगं मी पैठणी देत नाही म्हणून जीव चालवायचा. पुन्हा पैठणी डोकं दुखायला लागतं माझं तुमची भांडणं ऐकली की. खरोखर मुलं आई बापांना छळतात पण इथे मात्र आम्ही मुलांना जीव नकोसा करून टाकलाय. लग्न करून टाकते मी आणि जातेच कशी या घरातून. करून टा सांगा श्रीमंत माणसाचे लग्न कर आणि मला नाटक कंपनी काढायला पैसे दे. पैसे बिसे नाही मिळायचे त्यांच्याकडून. आपल्यासारखेच गरीब आहेत ते. आजच लग्नाचं वचन दिलंय त्यांनी मला. कोणी रामनाथनी. कोण तो कवी निकाल लागला. एकादशीचं लग्न उपासाची. रामनाथ कवी आहेत पण त्यांच्या कवितांमुळेच मला या घरातल्या एकादशीचा विसर पडला. उद्या त्यांच्या सहवासात मी तिथला उपास सुद्धा विसरून जाईन. Thank you.
या सरोज। कौन सरोज? ही सरोज वेलणकर, माझी मैत्रीण। म्हणजे अय्या हे सुद्धा तिची चित्र दिसतात, तुम्ही कुठे पाहिली तिला? मी कधी कुठे पाहिली? वा, नुसत्या कल्पनेनं हुबेहूब कसं चित्र काढताय? नाही सर, आपलं बाईचं चित्र काढलं मी। गुड मॉर्निंग रेखा, केव्हा आलीस तू? अगं शांत, रंगाचं सामान आणलंस का तू? काय ग बोलत का नाही तू? म्हणलंय की सरोजचं का पोर्ट्रेट काढणार आहात तुम्ही? सरोज? कोण सरोज? हे काल आपल्याला भेटली होती ती। काल भेटली होती? कुठं? तुम्ही चित्र काढत बसलात आणि आम्ही फिरायला गेलो, तिथेच भेटली ती। इथे जवळच बंगला आहे तिचा। बंगला? मग कसलं जमते? काय रे, काय जमवतो तिच्याशी? काही नाही, पोर्ट्रेट करतोय मी तिचं। पोर्ट्रेट? पाहा ना किती सुंदर आहे। काय सुंदर आहे? ते काही नाही श्याम, रेखाचंच पोर्ट्रेट करतो। तेवढ्यासाठी तर तिनं स्वतःच्या खर्चानं रंग आणि ब्रश आणले। नाही हो, काल तुम्ही म्हणाला होतात ना काय की पोर्ट्रेट पाठवायची इच्छा आहे, पण तेव्हाच ओळखलं मी। पण माझ्याकरता आपल्याला विनाकारण खर्च। त्यात कसला आलाय खर्च? रामनाथ तुमचे आहेत, त्यांना पैसे मिळाले असते तर त्यांनी नसते का दिले तुम्हाला? हो दिले असते ना, पण मिळतात कुठं आम्हाला अजून? रंग आणलाय, कॅनव्हास आणलाय, आता फक्त मॉडेल आणून बसवते तुमच्या पुढे। आता? हो, जवळ तर आहे सरोजचा बंगला, जाते हा राम। हा लवकर ये। माझं एक काम आहे तुझ्याकडे। काय? माझे एक मित्र आहेत ना। हा हा, काल तुझ्या बरोबर होते ते? नाही नाही, ते तर नेहमीच असतात, त्यांचे एक मित्र आहेत। मग त्यांच्या वतीनं मागणी घालायला आलीस काय मला? यंदा कर्तव्य नाही। लग्नासाठी नाही मागणी घालायला आले, त्यांना तुझं पोर्ट्रेट करायचंय, चित्रकार आहेत ते। माझं पोर्ट्रेट? इतके का सुंदर आहे मी? त्याशिवाय का श्यामसारख्या थोर चित्रकारांना तुझं पोर्ट्रेट करावं असं वाटलं? ते श्याम, त्याने मला बोलवले? हो, काल त्याने तुला पाहिलं आणि रात्रभर तुझ्या चेहऱ्याचे चित्र काढत बसले होते ते। अय्या खरंच? ये आताच जाऊया का ग त्यांच्याकडे? चल ना, कमीत कमी 8-10 दिवस तरी बसावं लागेल त्यांच्या समोर रोज। बसेन की, चल आपण बाबांना विचारून जाऊया। श्याम, अहो श्याम। ही माझी मैत्रीण सरोज वेलणकर आणि हे प्रसिद्ध चित्रकार श्याम। नमस्ते। नमस्कार। आपली खूप चित्र पाहिली आहेत मी। मला वाटतं पहिली भेट ह्या चित्रातील नायिकेच्या डोळ्यातील प्रीती आणि आशा अचूक रेखाटली आपण। हो रेखाटली। रेखानं आपला निरोप सांगितला तेव्हा मला फार आनंद झाला। आपण माझं चित्र काढणार? हो हो काढणार आहे, पण पण काय? हा तुला सुद्धा काही कळत नाही का रेखा? ते कुत्रा आधी खाली लिहून बांध बघू। नमस्ते। आमच्या श्यामला की नाही कुत्र्याबद्दल जरा हे वाटत, हे म्हणजे आपलं काय नाशिया, नाशिया म्हणजे काय किळस वाटते, किळस का ते? ऍक्च्युअल कुत्रे जाऊन गेले होते माझे वडील, कुत्रा बघितलं की मला काही सुचत नाही। बरोबर आहे, बरोबर आहे। चल रेखा, ते कुत्रे खाली बांध, बस या। अरे थांब, रंग ओला येतो, बसा। तुम्ही बसा ना। मी बसतो ना। अहो रंग। बसा। अरे थांबा थांबा, तुम्ही बसा। कुठे गेले? तुम्ही बसा की। हा तुम्ही? हा मी बसलो। चित्रकाराला चेहरा हसरा लागतो ना। अरे हो, आपल्याला पोर्ट्रेट करायचं नाही का? उठा ना। तुम्ही थांबा, चला उठा। इथे बसा, बसा। हा आता असा चेहरा
तुम्ही जरा त्याबद्दल म्हणाल का थोडं? तुम्ही जरा न हलाल तर बरं, कारण चित्रकाराला समोरचं मॉडेल जेवढं स्थिर असेल तेवढं चांगलं. बर, तशी बसते. तसं नव्हे हो, थांब. मग तुम्ही जरा हे आपलं तिकडे सरका बघू, थोडस सरका तिकडे. काय हे सरका ना, जरा थोडस पाय तिकडे घ्या. इकडे इकडे आवतो, इकडे 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 असं असं. हा, जोड अजून तिकडे थोडस तिकडं. हा हा, बस थोडा तो पाय इकडं, तो पाय इकडं. हा, आता हात खाली सोडायचे. हा, तसे नाही, असं 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 किंवा नाही, जर थोडस. हा, आता नजर थोडीशी तिकडं. अ तिकडे नाही, इकडे इकडे नाही, इकडे नाही, थोडी तिकडे तिकडे. थांब थांब. हा, आता थोडंसं हास्य पाहिजे, हास्य. हा, थोडस एक पदर असा बस. मला वाटतं पेन्सिल उलटी झाली आपण. पेन्सिल आहे मिस्टर, ब्रश आहे ब्रश. मिस्टर, आय एम सॉरी. मी अगदी लहान होते ना, तर मी सगळे चित्र काढायची. काहीतरी हा रेखट आहे, टेकडी मागं सूर्य उगवलाय, नदी वाहते, त्यात कमळं फुलली आहेत. काहीतरी हो, लहानपणाच्या गोष्टी. माझा तू गीत भावनांचे, संगीत लोचनांचे. डोळ्यात वाच माझा तू गीत भाव, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझा तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. मी वाचले मनी ते, मी वाचले मनी ते, फुलले मनात आशा. सांगावया तू राहते नाही जगात भाषा. हित गुज प्रेमिकांचे हे बोध त्या मुख्यांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. हास्या विना फुटेना, हास्या विना फुटेना. ओठात शब्द काही कळले से तुला ते, कळले तसे मलाही. दोघास गुंतवीती मऊ बंध रेश माझे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. विचारेन म्हणते,
रोजच्या जीवनात एखादं अप्रतिम दृश्य दिसतं, निसर्गाचं म्हणा, व्यक्तीचं म्हणा किंवा एखाद्या पदार्थाचं म्हणा, त्याचा ठसा सामान्य माणसाच्या मनावर उमटतो आणि कलावंताच्या मनावर उमटतो. पण कलावंत त्याची प्रतिकृती निर्माण करू शकतो, सामान्य मनुष्य काय करेल? त्या दृश्याचा आनंद त्याला पुन्हा कसा घेता येईल? ते दृश्य पुन्हा पाहिल्याशिवाय त्याला तो आनंद मिळणार नाही. तेवढं दिव्याचं बटन दाबता का? अगं बाई, बरीच रात्र झाली की? मी बराच वेळ झाला रात्र. पण प्रकाश वाचून तुम्ही चित्र कसं काढणार माझं? एवढ्या प्रकाशात निघेल? सूर्यप्रकाशात देखील तुमचं चित्र काढता येणार नाही. अगं बाई, म्हणजे काहीच काढलं नाही तुम्ही? अहो काढणार कसं, म्हणजे तुम्ही एका जागेवर क्षणभर देखील ठरत नाही. स्त्री चंचल असल्याचं ऐकलं तुम्ही आतापर्यंत, पण आत्ता पटलं मात्र. म्हणजे काहीच काम नाही झालं आज? हा, तरी मला वाटलं की तुम्ही दोघं बोलत बसणार, काम काही होणार नाही. नाही, मी नुसताच ऐकत होतो. असं याच सारख्या बडबडत होते. उद्यापासून नाही हो बोलणार, अगदी गप्प बसेन. पण आजचा दिवस वायाच गेला की? वाया कसा, सारं सौंदर्य टिपून घेतलं असेल ना नजरेनं. जाती बाई, बाबा वाट पाहत असते. बरं श्याम, उद्या की नाही एक शब्द बोलणार नाही की तसुभर हलणार नाही. मग काहीतरी दिसेल कॅनव्हसवर. मी येते तुझ्या बरोबर. चहाची वेळ झाली का तुमची? किती भोळे आहात तुम्ही? भोळा नाहीये मी, आता 2 मिनिटं चहा करतो. त्या तिथे तिकडे पलीकडे जरा बशी आणि त्याची बशी राहिली. कान तुटलेले. काय गोंधळ आहे त्याला? काय मला चहा करायची सवय नाही ना. माझी या प्रियेचे झोपडे. नाही नाही, हा कप तुझा. नाही बशी घ्या ना, मला काय कान फुटका असलं तरी चालतो. साखर कमी येतात, मी आणतो. नाही हे कसं, मी साखर आणतो. मला स्ट्रॉंग चहा आवडतो फार. हा तुम्ही घ्या. नाही कान फुटका तरी वेलबुट्टी येतात बघा. हा नाही घ्या. नाही मी बसून चहा पितो घरी सवय पैसे. गावा गेला नाही तो. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे. अय्या, कुठे काढले ते चित्र? मी तुम्हाला प्रथम पाहिलं त्यावेळेला बागेत. फार छान आहे. बरं चहा घ्या ना. नाही हा दे मला. ओहो हा असू देत मला, भैरा असला तरी वेलबुट्टी. नाही खाली बशी घ्या, हा खाल्लं नाही तर. हे राम सीता वनवासाचं चित्र आहे.
आणि ती रेखाची स्केचेस पाहिजेत का? रेखाचा चेहरा फार सुंदर आहे नाही? सुंदर नाही पण तिचे डोळे मोठे छान आहेत. मग तिचंच पोर्ट्रेट का नाही ठेवलं प्रदर्शनात? पुष्कळ केलीत की तिच्या चेहऱ्याची चित्र. तुम्ही आवडलेली दोन चित्र तिच्याच चेहऱ्याची आहेत. तिची आणि तुमची ओळख फार जुनी म्हणत. पण तुमची आमच्या आधीची असेल. तुमची क्लासमेट ना ती? हो, एक चांगल्या आवाजाची मुलगी. एवढीच माहिती मला तिच्याबद्दल. चांगला आवाज काय, ग्रामोफोन मध्ये सुद्धा निघतो. रेखा अंतकरणाची फार चांगली. तिच्या अंतकरणाची पण ओळख पटली तुम्हाला? हो हो, ते स्वतः गरीब आहे, रेडीत गाऊन 4 पैसे मिळवते आणि आम्हाला मदत करते. आता बघा ना, तो रंग, तो कॅनव्हास तिनेच आणून दिला. फारच जिवाळ वाटत असल्या पाहिजे तिला तुमच्याबद्दल. तर जिवाळीशिवाय काय गोष्टी होतात? बरे, जाते मी. हो, रेखाचीच पोर्ट्रेट करा, माझं बिलकुल नको. असं काय करतो तुम्ही? उशीस काय बोलू लागला? एकटा चित्रकार मॉडेल कुठे आहे? मॉडेल ती रागावून गेली. रागा उगीच 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 उगीच. हो, ऐक रे का, जे माणूस प्रेम करत तेच रागावू शकतो. अहो, कुठं प्रेम? मी तिचं पोर्ट्रेट करत होतो, तिने आतली ती रेखाची पोर्ट्रेट पाहिली. मला म्हणली कशी मुलगी? मी म्हणलं चांगली आहे. मला म्हणाली की मग तुम्ही तिचेच पोर्ट्रेट करा. आणि गेली की रागावून. मच्छर बरं हा श्याम, मच्छर. मच्छर? हा, तो का बो? अरे म्हणजे त्याचा असं आहे, तुझ्याबद्दल तिच्या मनात प्रेम. ऐकून घे रे, आणि तू रेखाबद्दल तिच्याजवळ चांगलं बोललास मग बरोबर आहे. बरोबर काय? अरे म्हणजे सरोजला वाटलं की तुझं रेखावर प्रेम आहे म्हणून. नाही, भलतच काय बोलताय, तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे ना. पण हे तुम्ही तिला सांगितलं का? तिला सांगितलं काय? नाही नाही ना, मग बरोबर आहे. बरं, मग तुमचं तिच्यावर प्रेम आहे की नाही? मला माहिती नाही. खरं सांग, लाजू नको. माहित नाही? अरे, प्रेम असल्याशिवाय काय अशी रुष्णी फुगणी होतात? विचार रेखा लाव तर काय. रेखा मग उगीच उगीच राणी रुसून गेली. सांगा ना. पहिले भांडण केले कोणी, पहिले भांडण केले कोणी, सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी. रुसून गेली राणी रे, कशी रुसून गेली राणी. अडखळला का पाय जरा, वळता गळला का गजरा. अडखळला का पाय जरा, वळता गळला का गजरा. लटका होता राग मुखावर, डोळ्यात लटके पाणी. सांग रे राजा, पशु रुसून गेली राणी. रुसून गेली राणी रे, पशु रुसून गेली राणी. मान वेळता खेळ कळे, दवात फुलले दोन कळे. झाले क्षणात हसल्या वाणी. सांग रे राजा, पशु रुसून गेली राणी. रुसून गेली राणी रे, पशु रुसून गेली राणी. कलह प्रीतचा गोडीचा, विलास झाला जोडीचा. कलह प्रीतचा गोडीचा, विलास झाला सुंदर जीव गुंतता दोन्ही. सांग रे राजा, पशु रुसून गेली राणी. रुसून गेली राणी रे, पशु रुसून गेली राणी. अहो काय भलतच काय म्हणले तुम्ही, मला बोलूच देत नाही तुम्ही. तू आता बोलूच नको, न बोलता रंग भरायचं काम सुरू ठेव. बरीच आहे की हो सरोज, विचारतेच जाऊन काय की आमच्या गड्याचा हात का धरला म्हणून. हात बीत काय धरला नाही, तुम्ही काय विचारू नका. तसं मग चित्र का थांबला, आता जाऊन विचार.
ती रागावून गेली माझ्यावर पुन्हा येणार नाही ती. काय येणार नाही असं म्हणले? नाही येणार. ती काय येत नाही तिचा बाप येईल. चल रेखा चल. हो बरं झालं बघ. म्हटलं काल तुमचा गैरसमज झाला. आणखी तुम्ही आज येताय की नाही म्हणतो. आणि ती घेतलेलं काम अपुरंच राहते. अपुरं चित्र पुरं तुमच्याच हाती आहे. माझ्या एकट्याच हाती कुठं? वा तुमच्या हातात आहे. कालच्या सारखं तुम्ही पळून गेलात तर जाईन कशी? आताच तर रंग भरेल. हो चांगले साधलेत ना रंग. चला आपण पोर्ट्रेट करूया. श्याम काय कशी साधतात तुम्हाला हे रंग? दिसेल तसं रंगवायचं. त्यात विशेष काय? पण ते सुद्धा साधत नाही आम्हाला. असतं एक आणि आम्ही समस्त बलतच. काही नाही. छान दिसतो बा. चांगलं पाहिलं ऐकलं की गुदगुल्या झाल्यासारखं होतं आणि मग असं येतं. अहो येतं येतं अगदी वेड लागल्यासारखं होतं माणसाला. आणि मग पुढं पुढं हसूही मावळतो. सारा अंग नाही सोवतो. फक्त डोळे शिल्लक राहतात. आणि नुसता पाहत राहतो माणूस. असं पूर्वी कधी झालं होतं का तुम्हाला? हो काही पाश्चात्य चित्रकारांची चित्र पाहिली की अजूनही असं होतं. पाश्चात्यच काय पण तो आबालाल मास्तर त्रिंदाद बाबूराव पेंट यांच्या कुंचल्याचे खेळ पाहिले की वेड लागतं. वाटतं की त्यांच्यासारखं एक तरी चित्र काढावं आणि मगच मराव. या हातात आहे ते जाऊ. माझं तुमच्यावर प्रेम आहे. आपण लग्न करूया. अरे बापरे श्याम. श्याम अरे श्याम. हा काय झालं रे? फिट आली वाटतं. श्याम अहो श्याम श्याम अहो श्याम फिट आली वाटतं. त्याला अशी मधून मधून फिट येते कारण लग्न झालेलं नाही त्याचं अजून. लग्नाविषयीच विचारलं होतं मी. विचारलं ना? छान केलं. आता चिंता करू नका. आता शुद्ध होईल बघा. श्याम अहो श्याम डोळे उघडा ना. श्याम मी सरोज बोलते. श्याम ए श्याम अहो श्याम हे बघ हिता मी. ए श्याम अरे आता चिंता करू नको तू. अरे सरोज तुझ्याशी लग्न करणार आहे. तुला ठाऊक आहे सरोजचा बाप कोट्याधीश आहे. कोट्याधीश? हा. अरे काय झालं? अरे असं नाचतो. श्याम श्याम असं किती दिवस तोंड चुकणार? अहो कुठं तोंड चुकलं हे काय? नाही तुमच्या भारेच ना. अहो मी तेच तुम्हाला सांगायला आलो होतो. मला वाटलं तुम्ही खाली असेल. आपलं हे माझं मोठं सिनेमाचं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे आणि त्यातली सगळी पदं मीच करून देणार आहे. जमलं तर कामही करणार आहे. अहो मग पैशाला काय वर्षाचं भाडं तुमचं आगाऊ देऊन टाकेल. तुम्ही यायची काही जरूर नाही. मी तुम्हाला आणून देईन. दिलं नाही तर पहा चार दिवस वाट पाहिन. नाही दिलं तर हकलून घे. आणि बरं बरं हकलून द्या. चालेल श्याम. ए श्याम उठ उठ. ही पॅन्ट आणली बघ इस्त्री करून. आणि हा शर्ट आजच्या दिवस भाड्यानं आणला त्या पराठाकडून. हे कपडे घाल आणि त्या सरोजच्या बापाकडे जा. त्याला भेट घर जावळ हो त्याचा. पण कशाला जायचं रे राम? माझं चित्र अपूर्ण राहिले मला ते प्रदर्शनात पाठवायचं आहे. अरे तुला घाई झाली चित्राची पण त्या सरोजला घाई झाली लग्नाची. रेखाजवळ तिने स्पष्ट निरोप पाठवलाय. आधी लग्न आणि मग पोर्ट्रेट. लग्न केल्याशिवाय पोर्ट्रेटला येणार नाही. पण काय करायचं लग्न चाललंय ठीक चाललंय. अरे मूर्खा ती घर मालकीने आपल्याला राहू देणार नाही इथं भाडे दिल्याशिवाय. मला जाऊ देत नाही इकडं तिकडं. अरे त्या पाईपला धरून मला लोंकळून असं खाली उतरावं लागतं रे. असं तसा असतो एवन रेस्टॉरंटवाला. नोटाशिवाय पोटायला दिलं आपल्याला. नाही म्हणतो मित्रा जा त्या सरोजच्या बापाकडे. पोत्यानं पैसा आहे रे. माझा ऐक एक बायको आणि पोतोभर पैसा घेऊन ये आणि मग वाटेल तेवढे चित्र काढित पैस. आणि तुझ्या त्या चित्रांचं प्रदर्शन लंडनमध्ये भरव नाही तर तिकडे नेपाळमध्ये भरव. अरे पण वरानं वधू पित्याकडे जायचं म्हणजे उलटं होते ते. हो दे मराठीचा मजकूर उर्दूत भाषांतर केला की तो असा उलटा वाचावा लागतो. सरळ विवाहाला प्रेम विवाहाचं रूप आलं की पद्धती असे सगळे उलटे होतात. सासरा जावळ्याकडे येणार नाही जावळी सासऱ्याकडे जाणार. पोरगी माल आहे बाप गाढव आहे पण त्याच्या पाठीवर पैशाचे गोणे आहेत. त्या गोण्या पाठीशी मार आणि बायको घेऊन ये. काय बोलतोस हा शुद्ध व्यवहार आहे. चल उठ हे कपडे घाल आणि त्या सरोजकडे जा. ती वाट पाहत असेल तिकडे ती.
एकदा हा व्यवहार चूक कर आणि मग आयुष्यभर कलासेवेचा गाढव पण पैस लाज वाटे आज बाई वाट तो लग्न करणार आहे कुत्र्याची भीती वाटते कुत्र म्हणजे काय वाघ आहे अरे पा माणसाला बिलवेड मिळवायची तर त्यांना ठाण्या वाघाला सुद्धा मारलं पाहिजे टायगर खरा तुला माझ्या लग्नाची काय चिंता एवढी म्हणा लग्न करायचं अरे पण मला करायचं ना तुम्ही कालाच अवधूत होऊन माघारी पण ती रेखा आली म्हणजे काय सांगू तिला मी पण तुझ्या रेखाचा आणि माझ्या लग्नाचा संबंध काय राणा असायच्या पुढे अरे अरे सरूशी लग्न केलं तर पैसे मिळाले असते तुला आणि त्या पैशाच्या जोरावर आपल्या दोघांचे सुखाचे संसार इथून आणले असते इंजिनच तोडलं तुम्ही डबे जोडून आता आम्ही काय करणार आहे हे पा तुला सांगून ठेवतो मी अरे माझं लग्न मोडून टाक नाहीतर मला आपण आताशिवाय दुसरा मार्ग नाही अरे अरे नाही अरे पण मी जाऊ कसा मला पॅन नाही आणि या विचारात मी जाऊ परत जा नाही अरे आतकड माझे अरे काय कोण आहे मी आणली ना तुमच्यासाठी पॅन कशाला दुरुस्त करून आणली माझी पॅन्ट दुरुस्त नाही नवीन आणली आमची फाटलेली पॅन्ट सुद्धा आणलीत ना छान छान आणि हात लावून नकोस त्याला शोभा गेली काय मला घरी बोलू वडिलांना भेटायला म्हणून मला घरी बोलवलं आणि माझ्या आगोर कुत्री सोडली कुत्र्याचा मला त्रास होतो माहिती होतो ना तुम्हाला
होतो, पण तुम्ही येणारे आनंदात मी साप विसरून गेले होते. पुन्हा या, आता एकही कुत्र दिसणार नाही तिथे. पुन्हा कशाला येतोय मी? आलो पाहिजे, माझ्या बाबांना भेटलं पाहिजे. तुम्ही तुम्हाला मी हवी ना? तुम्ही काय नको बाबा, काय नको म्हणजे पोर्ट्रेट पूर्ण करायचंय ना तुला? मग हो हो पाहिजे तुम्ही मला. नुसतं मॉडेल म्हणून मला काय समजलं की पण लहानपणापासून फुलासारखी वाढली आहे मी. असा अपमान कोणी केला नव्हता माझा. अहो तुम्ही रडू नका, तुम्ही रडा म्हणून मी बोललो नाही. अहो असं काय करू नका. आणि राम अहो मॅडम, जो रडू शकतो तो हसूही शकतो. अहो कुणी रडलं म्हणजे मला बरं नव्हतं. अहो सरोज, अहो सरोज, अहो रडू नका. अरे राम, अरे काय केलं म्हणजे हसलेलं या. मी सांगते तुम्हाला काय, पुन्हा एकदा एकदाच घरूया. मग पुन्हा झालं बोललो नाही आपण ते. तो पण तुम्ही रडू नका. आओ सरोज भाई, मी येतो, खरं येतो. आओ मी तुम्ही मला पॅन्ट आणून दिलीत ना, आणि तुमच्या तुमच्या वडिलांची गाठ पडसू पण देतो. आपल्याला पोर्ट्रेट करायचं नाही पुन्हा तुमचं. कधी येणार? कधी येऊ तुम्ही सांगा. उद्या संध्याकाळी 5 वाजता नक्की येतो. आणि बा उद्या तुम्ही कुत्र बित्र भाई उभं करू नका, नाही मला पुन्हा पळत यायला लागेल. पॅन्ट फाटेल पाहिजे. 22 वेळा प्रयत्न केलास, पण सरोजच्या बापाची तुझी काही गाठ पडली. ही 23वी पॅन्ट तिच्याकडून आलेली. चल उठ, हे पॅन्ट घाल आणि तिच्या बापाला जाऊन भेट. या जन्मात तिच्या बापाची माझी भेट होईल असं मला वाटत नाही. मला नकोय लग्न. माझं पोर्ट्रेट अर्ध राहिले, कसं पूर्ण होणार ते? अरे पण ते लग्न केल्याशिवाय ते कसं पूर्ण होणार? चल उठ, निराश होऊ नकोस. हे पॅन्ट घालून पुन्हा तिच्या बापाला जाऊन भेट. मला भेटायचं नाही तुझ्या बापाला. मग कबूल कशाला केलं की 56 वेळा येत जाईन म्हणून? काहीतरी शब्दाला जात. अरे 22 वेळा असा प्रयत्न केलास, आणखी 34 वेळा तुला असा प्रयत्न करायला पाहिजे. उठ. बरं जातो बाबा. अच्छा शाणा माझा बाळ, हिंमत मार जातो, मदत खुदा. चल आटप लवकर पॅन्ट घाल. अरे पण पुन्हा पॅन्ट फाटणार की रे? फाटू दे, ती फाटली तर पुन्हा तिच्या ऐवजी नवीन मिळेल. आटप. बर मी बसतो इथं, आटप लवकर. अरे श्याम, अरे या फाटलेल्या पॅन्टचं काय करायचं? शेवटी फेकून देणे तर काळे जाऊन जाळून टाकत्या. ठीक आहे, मीच लावतो यांची व्यवस्था. चल आज मी तुझ्या बरोबर येतो. चल चल. अरे मोठमोठ्या ठिकाकारांची तोंड बंद केली त्या कवी अशांतनं, कुत्र्यांची काय बिशाद आहे? खरं तर या पूर्वी यायला पाहिजे होतोस तू. अरे शान पण उशिरा सुचलं तरी फुकट जात नाही. चल माझ्या बरोबर, ढकल मार ना लवकर. चल काय मावशी बाई, अहो तुम्ही आज वर कसे काय एवढं काय करणार? तुम्ही केव्हा जाता आणि केव्हा येता कळतच नाही. आमचे भाड्याचे पैसे केव्हा देणार? अहो देतो ना, असं काय करता? आणि हे काय? हे पॅन्ट. चिमट्याचं दुकान काढलं होतं घरात. मग काय पलटाचं? हो पलटाकडे चाललो इस्त्री करायला. आम्ही दोघं आता काश्मीरला जाणार आहोत ना 5-6 महिन्यात हवा पलटायला. तुम्ही असं करा, तुम्ही आमच्या खोलीत बसा 15 मिनिटं, आम्ही पलटाकडे जाऊन इथून तुम्हाला पैसे देतो. तुम्ही बसा. भाड्याचे पैसे दिले नाही तर खोलीला कुलूप घालेन. हो हो कुलूप लावा, आमच्याकडे कुलूप नाही जाणार तुम्ही. आणि पा तुमच्या किल्ल्या सुद्धा त्या आमच्याजवळ. वेलींच्या जंगलामध्ये आम्ही एकदा शिकारीला गेलो होतो, बरं का लीना? वेलींच्या जंगलामध्ये आम्ही एकदा शिकारीला गेलो होतो. आमच्या बरोबर 25 गडी, भुंकायचं नाही मी सांगतो ते ऐकायचं, 25 गडी आणि 10 शिकारी होते. अहो बाबा, आज की नाही हवा फार सुंदर पडले, आपण नोकऱ्यांवर कुत्र्यांना पाठवून येऊया का? नो 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 नो, आज डॉग्स डे, आज ती घरी राहिली पाहिजे. आज या साऱ्या मंडळीला आम्ही सिनेमा दाखवणार आहोत. हा सिनेमा दाखवणार आहोत. तुला सुद्धा आलं पाहिजे आमचा सिनेमा बघायला. नाही बाबा, आज श्याम येणार आहेत ना? खोट, रोज तू सांगतेस आणि रोज तो येत नाही. अगं आम्हाला जरी नाही कळलं तरी बाहेरच्या आमच्या शिकारी कुत्र्यांना कळेल ना, ती फौजमोठी तिखट आहे. पण बाबा. पण नाही बीड नाही, त्याच तुझ्यावर प्रेमच नाही. आय हो बाबा, त्यांचं फार प्रेम आहे माझ्या. खोट आहे. चल तू सिनेमा बघायला चल. चला मंडळी चला, जाते साहेब चला सिनेमा बघा. चला चला मंडळी चला, माडीवर सिनेमा बघायला चला. चला चला चला.
कुत्री माकांसाठी उड्या मारतात बघितलंस का? जायला गेलं 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 वा 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 ए हे बघितलंस का चंपे याच्यासारखं तुला आडवतीत का जागा कुठे आहे ते शत्रुराष्ट्र जाऊन देखील नाही त्यांची कुठे गेले मित्र आहे माझा बाई आहेत का बाई आहेत की आणखी हे बाबा केवी आहेत पण कुत्री कुठेच कुत्री ते वरती शिमा बघतात कुत्री हा तुम्ही खालच्या जेवण खाण्यात बसा असं खाली खाली कुत्री नाहीत नाही नाहीत कुत्री चल चल पुढे बसा बस तू थांब इथं चल चल घाबरू नकोस अरे बाप रे राम इथं चित्ते वाघ बीक मारलेले दिसते सगळे अरे मेलेले सगळे हो पण बंदूक आहे त्यांच्याकडे हा बंदूक असेल तर कशा मेहनत केली सगळे काय सुंदर पोर्ट्रेट आहे स्किन कलर बघ ना काय सुंदर भरलाय कुत्र्याचं पोर्ट्रेट सुद्धा किती छान आहे अरे बापरे कुत्र अरे फोटोतल्या कुत्र्याला काय घाबरतो नाही काठ्या सुधी जवळ आणि समजा एखादा कुत्रा आला तर दे नाकाडावर ठेवून बर मी दादा जातो रेखाकडं बर हो तू इथं बस इथं बसून तुझ्या वडिलांची भेट घेतल्याशिवाय मात्र परत येऊ नकोस नाही इथं बसून राहा आणि पा काठ्या सुधी जवळ मी जातो बर घाबरू नको तू रेखाकडे जातो ना मी रेखाकडे जाऊन येतो बरोबर अरे राम अरे तिथे लिहिलं येथे माणसाने बसू नये माणसाने बसू नये पलीकडे बैस परत येऊ नकोस नाही अरे अशी संधी पुन्हा येणार नाही आपल्याला जाऊ मी काठ्या सुधी जवळ घाबरू नको नाही अरे राम अरे कुत्रा आलं का नाही नाही काठी पडली ती तू जा रेखा कर ram पाश्चात्य माणसासाठी पाश्चात्य जनावर देखील हुशार आहे कुठे गेली सगळी मंडळी का लागले बघा 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 कुठे गेली मंडळी सगळी कुठं हे काय सगळं प्रेक्षकाशिवाय नाटक झालं कुठे गेली कुठे मंडळी पापी हजाराची मी ऐकली फक्त ती सरकारने बंद केली ना मुलखाचे दरिद्री तुम्ही या श्रीमंत पुरुषी लग्न करणार काय तसं काही नाही हो पण मग काय
चालवत नाही ते पैसे आण बघू इकडं तुला ओझं झालेलं दिसते पैशांचं छे माझे पायच गळून गेले असं आपण विक्टोरियाकडे थांब ए विक्टोरिया इकडे चालवा काय येणार कहा जाने काय या इथं कोपऱ्यावर दोन फरलांगावर ते दूध पापेश्वर लॉन्ड्री नाही का तिथं मावशीबाईच्या बंगल्यात जायचं अच्छा अच्छा मावशीबाईच्या बंगले मे 2 रुपया पडे का सर 2 रुपये 2 फरलांगाला 2 रुपये अरे काय टॅक्सीचं भाडं सांगतोस काय ज्यादा नाही 8 आणि 3 बघ हा 8 आणा हा ऐसा करो ना साहब काय काय पीछे से एक खटारा आता है खटारा उसमें बैठ के जाओ अरे जा जा आम्ही खटारेत नाही होऊ तर विमानात नाही होऊ वाह लेका बेका मत कहना साहब गाली किसको देता है अरे जा जा बड़ा आला है गाली वाला ए दरिद्री लेके जे अरे राम अरे 1 लाख रुपये खर्च करायचे आपल्याला मग काय करत काय 1.5 रुपये करता हुज्जत काय खाली बसलास अरे हो खरच ए विक्टोरिया ए ए अरे जरा मागे आओ आप ही आइए साहब ए राम हे सगळे पैसे कसे खर्च करेल सर अरे असेच तुला काय त्याची पंचायत मी करतो सगळी व्यवस्था आता आधी आपण पोटभर जेवून घेऊ आपोआप विचार सुचतील अरे पैसे खर्च करायचे म्हणजे त्याला काय अक्कल लागत नाही जेवण झाल्यावर शिंप्याकडे जाऊ अप टू डेट कपडे शिव 2 पार्करची फाउंटन पेन विकत घेऊ 51 रुपयाची फर्स्ट क्लास पैकी बंगला घेऊ मोटार घेऊ नवीन फर्निचर घेऊ अरे पैसे पैसे काय 1 महिन्याची मुदत दिली आहे तुला 1 महिन्याची मुदत 1 महिन्याची अरे 4 दिवसात पैसे खर्च करून दाखवतो असं शिवाय आता रेसेस चालू आहेत त्यात हमखास पैसे जातात रेसेस म्हणजे काय असतं अरे ते घोड्याचं काहीतरी असतं मला तर काय ठाऊक आहे चल आपण पैसे लावून म्हणजे कळेल आपल्याला ए जरा गाडी लवकर हाक ये ऐशीच जाएगी साहब ऐशीच जाएगी अरे जाऊ दे आजच्या दिवस उद्या मोटार घेऊन दाखवतो हडसन पा पा श्याम साहब किधर है ऊपर के कमरे कमरे में क्या बोलते स्टूडियो में बोलो स्टूडियो में
काय उद्धार सहवास आहे पैशांचा? उद्धार आग होते अंगाची, पेटत चालले आतून, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. खरं पहा, खर्च करायचा आणि पुन्हा तू मांडत बसेल, पण खर्च करायला सुद्धा अक्कल लागते. का हे अक्कल लागत नाही, पैसा मिळवायला मात्र अक्कल लागते. कशी काय? हे पहा, या खर्चात 20,120 रुपये ज्यादा मिळतो. कसले मिळत? माझा एक आपल्या जुन्या मालकिणीकडून एक तिचा एक जुना पडकावाडा विकत घेतलाय. कशाला? तो संबंधवाडा पाडायचा आणि त्या ठिकाणी टोले जिंगे मारत बांधायचे, म्हणजे पाडण्याचा खर्च निघाला आणि शिवाय नवीन बांधण्याचा खर्च होईल तो वेगळा. 20,000 ले 120. 120? हा. अरे आपल्या जुन्या खोलीचं भाडं देऊन टाकलं ऍडव्हान्स एक वर्षाचं. मावशीबाईला? मावशीबाईला. वा वा. आणि हे काय? हे शाम, अरे जमीच्या बाजूला 1,00,000 रुपये पाहिजेत. माहित आहे 1,00,000 काय आहेत काय? 1,00,000 म्हणजे एकावर किती पूज्य? एकम, दहम, शतम, सहस्र, दशसहस्र, लक्ष, 5 पूज्य. हा मग ले. साहेब रे. काय? तुझ्याकडे खाली कुणी आलंय? माझ्याकडे? यांच्याकडे. माझ्याकडे? श्याम जरा खाली जाऊन बघू बरं कोण आले ते. मी आलोच. बरं आत्ता लोक झटपट लावून पुन्हा अजून जवळजवळ परफे खर्च व्हायचे. 50,000? आमच्या अण्णा देता का? अहो तेवढ्यात नाट्य नवरात्र साजरं होईल. देवल अण्णा साहेब किर्लोस्कर यांचे आत्मे तुम्हाला दुआ देतील. बाकी सगळी तयारी आहे बघा, फक्त पैशासाठी आणलंय बघा. मग तुमच्या मालकाने सांगा नाही सगळं? अहो आम्हीच म्हणत. आता काय राहिलंय? अहो गाऊन गेलं ना राहून गेलं. आपल्या मास्तरांचं वाक्य बर का, गडकरी मास्तर. म्हणजे ती नाटक मंडळी वाटत. मला वाटलं बाबासाहेबांची. अहो तो कुत्रोजीराव कसली नोकरी देतो आणि आम्ही कसली नोकरी करतो. तुम्ही झटपट मुलीशी लग्न करून टाका बघू. अहो पण अहो पण काय, अहो खरोखरी तिचं कशातही लक्ष नाही हो. अहो ती रेडिओवर गायला सुद्धा जात नाही. कालपासून आमची चूल बंद पडली आहे. अहो मी तो नव्हे. नव्हे नव्हे कस? अहो ती तर सांगते की तुम्ही कुरूप असलात तरी थोडा अंतकरणाचे आहात. आज की नाही तुम्ही थोर अंतकरणाचे? अहो मी तो थोर मनुष्य नव्हे. नव्हे? मी नव्हे. काहीतरी सांगता. अहो अहो मी तो. हा अरे श्याम माझ्याकडे आले आहेत. असं म्हणजे तुम्ही आमचे भावी जामात वाढतोय. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. बघा आमच्या नाट्यकलेला थोडी 2,000 मदत करायची हो. हो म्हणजे उद्या द्रौपदी वस्त्र हरून नाटक करतो बघा. असं? हा तालमी बिलमी अगदी सर्व जय्यत तयारी आहे बघा. अहो आमच्या सारखी सगळी मंडळी तयार आहेत. फक्त बघा पैशासाठी आणलंय बघा. असं म्हणतो. हा अरे श्याम देऊन टाके ना 2,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट पाहिजे तर प्रॉमिसर लिहून देतील. आतापर्यंत तेच करीत आलो की. आणि म्हणजे व्याजाची भर आणखी कुणाच्या? त्याची काळजी करू नकोस तू. अरे व्याजा सकट मुद्दल गडप. अरे नाटक कंपनीला दिलेला पैसा आतापर्यंत कधी परत आलाय का? अहो महाराजा आतापर्यंत देऊ शकलो नाही खरंय, पण तू देण्याची इच्छा आहे ना तुमची देऊ. नक्की 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 देऊ. 2,000 रुपये देऊन. झाडाखाली जाऊन बैस तिथं. मी तुला घेऊन जाईन. आपण मला रेस बघायची ना, मग त्या झाडाखाली बैस तू.
नाही दे. अरे आपलं घोडा आलं नाही. नाही किती रुपये लावले? 500 रुपये. 1000-2000 लावले असते तर. आणि घोडा आला असतं म्हणजे मग तुला काही समजत नाही त्याचं. तू आता पैसे तर मी आता दुसरे सुरू होतील त्याच्यावर पैसे लावतो. 1000 रुपये लावतो. 2000 पुन्हा आपण हारलो. लावले 2000 लावते ना. 1000 लावले होते. मी तुला 2000 लावायला सांगतो. तू गप रे, तुला काही माहित नाही. मी सगळं मॅनेज करतो. आता या वेळेसला जास्ती पैसे लावतो. लावलं 5000 लाव. 5000 लावू. शाम आता ही शेवटची रेस. अवघे 5000 रुपये उरले. सगळे पैसे एकदम लावून टाकतो. 6 नंबरच्या वड्या. 6 नंबरचा लावून. आता मग 12000 जाऊन सांगतो की तुमची 1,00,000 रुपये मी खर्च केले. आता मला मुलगी द्या, मी पोर्टेट पुरत करतो. लावून पैसे लावून. मलाही जायला लकी आहे. बापरे 3 लाखाच्या वर रुपये मिळणार आपल्याला. 3 लाखाच्या वर. 3 लाखाच्या वर. अरे बापरे, 3 लाखाचं काय करायचं? आता काय करायचं? अरे श्याम साहब किधर है? घुसलखाने में. घुसलखाने में क्या बोलते? बाथरूम में बोलो. अच्छा सर, गिनो गिनो सगळे. हां 400 अरे जेवा जेवा तुम्ही मंडळी जेवा. पीटर 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 हॅबिट काय तू का जेवत नाही? काय केलं ते तुम्ही बाबा? काय झालं? आमच्याबद्दल काही छापून आले का त्या वर्तमानपत्रात? पैसा ही मोठी अवघड गोष्ट आहे बेटा. मनुष्य एकदा त्याच्या कचाट्यात सापडला म्हणजे त्याला सुटायला नाही येत पुन्हा. पण कशासाठी हे चक्र त्यांच्या पाठीमागे लावलं तुम्ही? तुला ते कळायचं नाही पुरी. माझ्या काही निश्चित कल्पना असतात आणि माझ्या मी त्या वटवीत असतो. पण तुमच्या कल्पनेचा त्रास त्या विचार नका. पहिलेच पैसे खर्च व्हायचे आणि त्या 3 लाखाची भर. हे तुला कसं कळलं ग? भेटली होतीस वाटतं त्याला? मुळीच नाही. मग ठीक आहे, ठरलेल्या मुक्तीत त्यानं पैसे खर्च करून दाखवले तर तुझी आणि त्याची लग्न गाठ, नाहीतर जन्माची ताटा तूट. हा किती निर्दय आहेत तुम्ही बाबा. क्रूर जनावरांना खेळणं टाळून गेलंय आमचं. वाण नाही पण गुण लागलंय तुम्हाला त्यांचं. शक्य आहे जेवा.
नाही जेवायचं आणि नरस पैसे सुद्धा करणार नाही. ठीक आहे मग ते तू खा रे. तू जेवत जाऊ नकोस नाहीतर हल्ली तू फार फुगायला लागली. स्त्री जातीनं आपली अंगलट कशी प्रमाणबद्ध राखली पाहिजे. जरा भात वाडा आंब्या एवढा का पाडा. घरात काही शिल्लक नाही काय वाढू कपाळ का. परवा उसने तांदूळ आणले होते ते कुठे गेले. कंपनीचं सारं भिकार इथं जेवत होतं त्याची आठवण आहे का. बिचाऱ्या जावयानं चांगले 2000 रुपये दिले होते. सारं साल गुजरलं असतं त्याच्यावर. नाटक करतायत सारे जन्माचं नाटक झालं. तुम्ही कमावू नका. पोरीचं लक्ष उडालंच आहे घरातलं. धान्य आणायचं कुठलं. जेव्हा विचारावं तेव्हा आपलं एकच उत्तर खेळ झाला की आणेन राशी पैशाच्या घरात. नाटक करतायत कुत्र तरी पाहायला येतं का तुमचं नाटक. हे बोलून नाही देणार. चांगली डझन 2 डझन कुत्री आली ते नाटक पाहायला. माझं खोटं वाटत असेल तर रिखूला विचार पण त्यानं हात सोडलं नाही. होय का नाही रिखू. काय कुठे चाललीस. तुझं डोकं फिरलं की काय. जाते कुठून तरी पैसे घेऊन येते. अगं तू तुझा कोण कवी आहे ना त्याच्याजवळ खूप पैसा आहे. घेऊन येते त्याच्याकडनं. मग तुम्हीच का नाही जात त्याच्याकडे. साहेब मोठा वैशिष्ट्यपूर्ण प्लॅन आहे हा. वैशिष्ट्यपूर्ण हो साहेब. आपल्याला जर प्रथम वरची हवा खायची असेल तर मी वरचा मजला पहिल्यांदा बांधून दे. मग काय साहेब. वरच्या मजल्याचाच विचार चाललाय माझा. काय श्याम म्हणला को. याला पा दुसरा प्लॅन बोला. त्याचे जवळ आहे सगळे. अरे हॅन लवकर. हां तुम्ही बसा खाली. हे काय तू काढलं रे. नाही नको. रामनाथ. हा नको. निदान हा तरी. नको नको नको. अरे मग तुला काय पाहिजे काय. मरण. अरे मोहम्मद जे साहेब यानं वर नेऊन झोपव भाऊ. जा जा उठ जा झोप जा. काय नाही थोडंसं डोक्याला त्रास झालाय त्याच्या. पण मी सांगतो तुम्हाला सगळं. बरं तुमच्यापैकी चांगली आणि स्वस्त अशी इमारत कोण बांधून देईल. मी देतो ना स्वस्त स्वस्त. काही काळजी करू नका तुम्ही. मिळा ना मी देतो ना बांधून. पण का आपण स्वस्त बसलात. आपलं काय म्हणणं आहे. स्वस्तात काम करता येत नाही आम्हाला. आम्ही जातो. बरोबर तुमचं आमचं जमलं. हा बस तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट गेलं आम्हाला. हा मग चल अहो. पण आमचं काय. हा जा जा तुम्ही. चल आम्हाला 2 लाख रुपये 15 दिवसाच्या आत खर्च करायचे. हा कोण आहे. कोण रेखा. थांब थांब मी जरा बोलतोय यांच्याशी. बरमोत ठेवा. तुम्ही तो वाडा सुरुंग लावून पाडा. सुरुंग लावून पुन्हा बांधायला सुरुवात करा. हजारो मजूर लावा पण 15 दिवसाच्या आत काम आटोपलं पाहिजे. कसं. हा राम मी बोलतोय यांच्याशी. तुला दिसत नाही का. थांब जरा. हा काय बरं म्हणत तुम्ही. काहीतरी म्हणत होता तुम्ही. हा मजूर. मजूर 10,000 मजूर लावा. अहो आजकाल माणसं अन्नाला महाग झाली तुम्हाला माहितीये. पैसा फेकला की कुत्रे की धावत येतात. येतात येतात. हा जाते मी. तुला थांबायला सांगितलं तर एवढा फणकार कसला आलाय ग. जाते सर जा. हा मी काय म्हणतो. काम कसं होईल हा प्रश्न महत्वाचा नसून थोड्या दिवसात पैसे जास्त कसे खर्च होतील हा प्रश्न महत्वाचा आहे. वेड्यासारखा विचार करतोय श्री शाम. हिंमत धर अजूनही आपण पैसे खर्च करून दाखवू. हा पा इंजिनियर साठी 80,000 चेक लिहिला मी. सही करतो याच्यात. तुझ्या सगळ्या आकांक्षा पुऱ्या झाल्याशिवाय राहणार नाही. ते शक्य नाही. का. सरोज परत येणार नाही असं वाटतं तुला. अरे मी तिला परत आणून दाखवीन. येईल कदाचित परत. मग पण माझा माझ्यावरचा विश्वास उडत चाललाय. माझ्यातला चित्रकार नाहीसा झालाय. पैसे कसे खर्च करायचे या एकाच विचाराने माझं मन पोकळून निघालं. आता ब्रश सुद्धा घरायची इच्छा नाही. चल काहीतरी बोलू नकोस. झोपायला चल. पोहोच चल उठ. गुरुभजन सिंग
मी जाऊन झोपा आता. ऑल इंडिया रेडिओ मुंबई केंद्र कवी अशांत यांचे ऐकशील कारे माझे हे भावगीत रेखा गोखले गातील. रेखा गोखले. कॅमेरा आर्टिस्ट बोलतो 23505. हो अहो डॉक्टर ताबडतोब निघून या इकडं. रॉंग नंबर प्लीज. अहो काय रॉंग नंबर? असं काय करताय? मला आणि रामला बेदम मारले चोरांनी. हो काय चोरांनी मारले? हो हो चोरांनी बेदम मारले आम्हाला आता. हो लवकर या. बरं बरं पाठवून देतो.
नीट बोला की कौन कौन बोलते कोणा ठोक मला ठोक आहे कोण कोण बोलते ते अर्थम कोण बहुतेक आमचा बाळक असेल तो तुझा बाळक हां म्हणजे म्हणजे काय अरे माझा भावी मेहणा तो असं हॅलो कोण बाळक रे हां मी रामनाच बोलतो काय रे असं काय झालं रे श्याम रेखा कालपासून नाहीशी झाली रे श्याम काय करू रे मी आता श्याम आता का मुळमुळ रडत बसलास काय करू रे काल सांगली ती घरी आली ती तर तिच्याशी नीट बोलला नाही बोललो तो की काय बोलला काय चल तिचा शोध लावला पाहिजे आपल्याला अरे पण आपल्याला अशा अवस्थेत कसं बाहेर जाता येणार का आंधळा आणि रगड्याची गोष्ट माहिती तुला चल माझे पाय आणि तुझे हात अरे पण ते जमायचे कसं फक्त सगळं चल तू अरे भेटाने गेले जाव आणि काय नाही नुसता मुका मार लागला दिसतोय नाव काय तुमचं शामराव दिनकर चित्रे काय करायचं तुम्हाला पंचनामा करायचा राधा कुठं जंगलवीरा गाडी नंबर 9797 आम्हाला खूप असं 30-40 हजार रुपये दंड करावा तुम्ही जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही काय कालपासून हमारी रेखा किधर नाहीशी झाली जाणे सांगते अरे त्याला गेलो सांगतो तुम्हाला पाहिले एकदा तुम्हाला घर घर सांगितलंय गाडीचा नंबर दिला तुम्हाला काय करायचं करा रेखा रेखा आली नाही अजून नाही खरंच नाही हो माझ्या मुलीला तेवढे आणाव हे पहा हवं तर मी नाटकाचं नाव सुद्धा घेणार नाही कसंही करा पण मी तुमच्या पाया पडतो माझ्या रेखेला तेवढे आणाव कुठे गेली ती का रेडिओवरती गायला म्हणून जी गेली ती पुन्हा परत नाही राम तर सबन मुंबई पायशी घालू तिला हुडकून काढू आपण रेखाचा पत्ता लागत नाही सरस तुला भेटू शकत नाही काय हे दुःख निर्माण झाली आपल्या जीवनात याला कारण सांगू काय पैसा 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 नमस्कार नमस्कार काय काम आपलं सकाळ आपल्या गाडीला ऍक्सिडेंट झाला आपल्याला माहित असेल हो हो जाणार मग त्याबद्दल काही कॉम्पेन्सेशन पाहिजे आपल्याला नाही नाही कॉम्पेन्सेशन साठी नाही आलो आम्ही मग आपल्या मोटरच्या धक्क्यामुळं आमच्या वडिलांची म्हणजे करसनदास सेठजींची गेलेली स्मृती परत आली स्मृती परत आली हो म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला होता बर आणि आपल्या मोटरच्या धक्क्यामुळे त्यांची स्मृती परत आली मग चांगलं झालं की हो चांगलं झालं आता आमचे वडील आम्हाला परत मिळाले आमच्या घरात अगदी आनंदी आनंद झाला आहे मग मी काय करू आता आणि अहो शेवटी आपल्याला खुश झाले आणि त्याने तुम्हाला हे बक्षीस दिलं 50,000 रुपये 50,000 बक्षीस अरे काय झालं श्याम भाई झालं ए श्याम अदर पाणी आण शिवाय गती नाही का नाही साल मिस्त्री सफेद मिस्त्री काटे गोखरू या मुळीने अरे काय काय बोलला रे ए मुळी गद्दार हळू बोला राम अरे कशाला एवढे डॉक्टर सांडलेस अरे मला नुसती चक्कर आली होती रे अरे हे सगळे स्पेशलिस्ट आहेत मुद्दाम फोन करून यांना बोलावले यांच्या फीच्या निमित्ताने तरी आपले बरेचसे पैसे खर्च होतील हे डॉक्टर टुमणे कानाचे स्पेशलिस्ट फक्त उजऱ्या आणि मी डाव्या नाही नाही या डॉक्टर गोकर्ण एम डी एफ आर सी एस एडिंबर
हे डॉक्टर भावे नाही नाही मी त्यांना कंपाऊंडर आहे कंपाऊंडर ते व्हिजिटला गेले ते मोठे बालरोग चिकित्सक डॉक्टर आहे अहो पण माझं वय 35 आहे मी डॉक्टर मिस धोंड माझं मोठं हॉस्पिटल आहे बाळंतपणाचं मी डॉक्टर हर्षे हार्ट स्पेशलिस्ट बस 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 मी डॉक्टर ढगे ढगे गुरांत डॉक्टर डॉग स्पेशलिस्ट आहे आपल्याला कुत्र्यापासून त्रास होत असं ऐकलं वास्तविक कुत्री ही खरोखर भित्री असतात खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला काही एक झालेलं नाही अहो ते मला पूर्ण माहिती आहे मला फक्त एक रोग आहे तो म्हणजे पैसे खर्च करणं आणि ते जमत नाही म्हणून मला सारखा त्रास त्रास होतोय मग त्यात काय अवघड एखाद्या संस्थेला देणगी देऊन टाका अहो तसं करता आलं असतं तर माझे 2 लाख रुपये मी तुम्हाला दिले नसते का काय मला हर्षभाई झाले काय तुम्हाला डॉक्टर बघत अरे रे गेले काय गेले 326 रुपये 7.5 आणि डॉक्टर हर्षे यांच्या अंत्यविधीसाठी अजून 2,50,000 रुपये खर्च करायचे कसं जमणार आहे काम जमेल रे तू मुळीच लक्ष घालू काय नाही तर काय करू मुळात 1 लाख रुपये खर्च करायची जबाबदारी होती माझ्यावर आता दिवस राहिले थोडे आणि संकट मात्र वाढली दुप्पट श्याम हे सगळे पैसे एकदम खर्च होतील अशी काहीतरी कल्पना काढ आहे काय 1% आहे एक काळेश पिटी विकत घ्यायची म्हणजे काय 3 पैसे गेले एक रॉकेलचा डबा आणायचा समजा 5 रुपये गेले आणि एकमेकाच्या अंगावर उतरून पेटून द्यायचं म्हणजे पैसे संपतील आणि आपणही संपू श्याम आत्महत्या हे भ्याडपणाचं लक्षण आहे साऱ्या जगाला मोह पडतील अशी चित्र अजून तुझ्या हातून निर्माण व्हायची आहेत ते आता शक्य नाही सर्वच पोर्टेटे अपूर्ण राहिले प्रदर्शन जवळ आले त्यात माझं चित्र नसणार पूर्वीसारखं आहे का हो आहे तर आता माझ्यापासून तुला काय सुद्धा हरवून घेणार नाही रेखा अगं डॉक्टरने तुझी सगळी अफू उकून पाडलेली आहे आता जी काय उरली तेवढं तू काय मरत नाहीस अगं त्यांनी 4 चांगल्या कल्पना सुचतील तुला हे बघ हे रेखा हे बघ आता काय करायचं हे रेखा हे बघ रामनाथ तुमचा हा खेळकर विनोद मला आयुष्य ऐकायला मिळेल का हो रेखा अफूचा परिणाम झालेल्या माणसाला झोपू देता कामा नाही हो नाही ज्यांना इथं असंच राहू द्या काय हो आणि उद्या सकाळी येऊन घेऊन चला बरं चालेल हे पा रेखा ए बघ मी उद्या सकाळी येतो तू झोपू नको बरं नाही नर्सी भाई येतो नमस्कार नमस्ते रेखा झोपू नको हां डोंट स्लीप श्यामराव चित्रे आपणच ना हो मी पोलीस स्टेशन मधनं आलोय पोलीस स्टेशन मधून हो हो सरकारला माहिती आहे की आपल्याला चोरांनी बडवलंय म्हणून आपल्यासाठी मी हे जाहीर केलेलं 10,000 रुपयाचं बक्षीस मी स्वतः घेऊन आलोय आणि हे सहानुभूतीचं पत्र याच्यावर तेवढी सही करा एक सही पुरे कांठून करू पाहता काय माझ्याकडं वेळ समजत काय मला थँक्यू
नको रुपेरी पिंजरा जीव गुदमरला माझा कशान सुखान नाही मोठा बोलू नकोस पैसा मिळाल्यानंतर खूप कला सेवा करता येईल असं वाटत होतं तुला खरं की नाही खरं आहे ते पण आता मात्र मला त्याची शिसरी आहे तू स्वतःहून सारंग अंगावर ओढवलास की नाही सरोष हवी होती तुला नाही तिचं सौंदर्य आवडलं होतं मला तिचं चित्र काढायचं होतं मला पुन्हा खोटा बोललास तुला तीही हवी होती बोलणार नाहीस तू मला ऐकू आलं पण मला आता जाऊ दे कलेच्या सहवासातलं सुख सर्वात मोठं असतं मला जाऊ दे मला तुझा अरे काय पैसे खर्च केलेत वाटत सगळे नाही मी पैसे खर्च करू शकलो नाही का खर्च करायला गेलो तर दुप्पट तिप्पट चौपट वाढले ते मग ते सगळेच खर्च करून टाकायचे होत नाहीत थकला जीव माझा हे तुमचं विष तुम्ही परत घ्या बाहेर मोठाल्याचे घेऊन टाका म्हणजे काय म्हणता काय मला पैसे खर्च करता येत नाहीत मिळवता येत नाही हिशोब सुद्धा मांडता येत नाहीत मला रुपये आणि पै हे शब्द सुद्धा माझ्या कानाला नको आहे पण माझी मुलगी श्रीमंतीत वाढलेली आहे पैसे खर्च करता आल्याशिवाय तिला कसं काय सुख देणार तुम्ही मला नको आहे तुमची मुलगी तुमचा पैसा आणि तुमची मुलगी सगळं बँकेत ठेवून द्या असं नका बोलू तू गैवर नकोस तुझ्याच गैवरण्याने फसलो मी आणि आयुष्यातल्या फार मोठ्या आनंदाला मुकलो पण माझा आनंद तुमच्याजवळ आहे हे तुझ्या वडिलांना सांग कुत्रे इतकी सुद्धा किंमत देत नाही तुला ते हसा खुशाल हसा माझ्या आयुष्याचं हसं करून घेतलं अरे पण भल्या माणसा एवढा चिडतोस का तुला पैसे मिळवायला सांगितले असते तर ठीक आहे पण पैसे खर्च करताना एवढा रडकून दिला आलास पैसा 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 किती किंमत द्याल पैशाला तुमच्या आणि पैशाची इतकी दोस्ती होती मला ठाऊक नव्हतं नाहीतर तुमच्या मुलाचं आयुष्यात तोंड पाहिजे नसतं शांत तू भेटलीस त्या दिवशी आयुष्यातली शांतता नाहीशी झाली माझ्या तू काय बडबडतोस कळतोय का तुला तुम्ही काय केलं ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला समजू अगर न समजू ही तुमची मुलगी पट्टा बांधून ठेवायला मग माझ्या मुलीशी प्रेमाचं नाटक का केलं नाटक मी केलं नाही तुम्ही केलं आणि खलनायक बनणार त्यातले तुमचं तोंड सुद्धा पाहणार नाही मी काय करू पैशाशिवाय जगात दुसऱ्या काही गोष्टी असतात हे तुझ्या वडिलांना समजून सांगण्याचा प्रयत्न कर सोड मला ए ए बोली तू कुठे चाललीस चल परत फिर श्याम ए श्याम अरे काय कुठे गेला होतास तू हा केवढ्या आनंदाची बातमी सांगायला इथं आम्ही धावत आलो तुझा पत्ताच नाही आज आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय अच्छा निदान या निमित्ताने तरी आणखी पैसे खर्च होतील आपले नाव काढू नकोस पैशाचं सुख पैशाने मिळत असत राम तू रेखाशी लग्न कर दारिद्र्य सुद्धा सुखाने संसार करू शकाल तुम्ही दोघ आजच तुम्ही लग्न करून टाका आज मी खूप आनंदात आहे खूप सुखी आहे तुमचं सुख आजच पाहिजे मला इच्छा झाली नमस्कार माफ करा
मी आपले पैसे काही परत करू शकलो नाही. आमचं नाटक साफ पडलं. पडू दे, जाऊ देत माझे पैसे. पण कलेवरची निष्ठा इतकी जाजवल आहे तुमची की मी तुमचे पाय धरले पाहिजे. हे काय हे काय, तुम्ही तुमच्या कलेशी इतके एकजीव झाला आहात की बायकापूर्व उपाशी तडफडत असताना सारं जग प्रत्यक्ष तुमची मुलगी तुमची चेष्टा करत असताना कलेवरची तुमची निष्ठा अभंग राहील. राम, तू आणि मी यांना गुरु केलं पाहिजे. आऊट खटक्याचं वैभव मिळताच आपण आपल्या कला गमावून बसलो. खरं सांग, पैसे मिळाल्यापासून तू किती कविता केल्यास आणि मी तरी किती चित्र काढली. आय ते पैसे मिळाल्यावर ही अवस्था आणि पैसे मिळवण्याचं व्यसन लागलं असतं तर काय झालं असतं आपलं. पैसा योगायोगानं मिळतो आणि जसा मिळतो तसा जातोही पण कलावंताची वृत्ती पाण्यात सुद्धा कोरड्या राहणाऱ्या कमलपत्राप्रमाणे असावी. लाग बोलत योगायोगानं आलेला पैसा मी माझ्या हातानं परत करून टाकला. म्हणजे घरातले पैनपे बाबासाहेबांना परत करून टाकली यांनी सांगितलं मला तुमचा पैसा नको आणि पोरगी नको. हे काय केलं छान, सरोजला काय वाटेल त्यामुळे? त्याचा विचार आत्ता करायचा. हाती पैसा असल्यावर विचार करायला फुरसत होती कुणाला? असं करू नका श्याम, मला माहित आहे तिचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. असेलही कदाचित, पण आज मला तिचं प्रेम नको आहे. माझी कला परत मिळवायची मला. रेखा, राम, इथला पसारा इथंच राहू दे. आपण आपल्या जुन्या खुलीवर जाऊ. तेच माझं घर आणि तोच माझा संसार. तिथंच माझी कला मला परत मिळू शकेल. चल श्याम. या घर मालकाला सांगून टाक. काय की आम्ही ही जागा सोडली. चल. पण हे सगळं सामान जमा करून टाक म्हणा तुझ्या खात्यावर. बक्षीस देऊन टाक करा. इथल्या कुठल्याच वस्तूचा आपल्याला काही उपयोग नाही. रेखा, ए रेखा, काय तुला येते की ते गीत? हो. मग म्हणतो त्या तिथे पलीकडे तिकडे माझ्या प्रियेचे झोपडे माझ्या प्रिये. Thank you.
म्हणलाय? थांब थांब रेखा, हा कप दे त्याला, नक्षी आहे त्याच्यावर. श्याम, ए श्याम, काय झालं रे? काही नाही. काय आलीस तू इथं? मला एकट्याला जगू दे माझं खडतर आयुष्य. पण तुमच्याशी मला एकटीला जगणं अशक्य आहे. हे तुझ्या वडिलांना सांग ना. काही संबंध उठला नाही माझा आता. त्यांच्याशी बांधून घर सोडून आले मी तुमच्यासाठी. मला तुमच्या आयुष्यात जागा हवे श्याम. माझ्या संसाराचे चित्र एकाकी आहे. तुझ्या आयुष्याचा रुपी रेटन त्यात निरोप वेगळी आहे सरोज. जा तू. मी नाही जाणार. सरोज रडू नकोस तू. माझा ऐक, माझ्याबरोबर दारिद्र सोसवणार नाही तुला. सरोज तू मला हवी आहेस, मी तुला हवं आहे. पण त्यासाठी जे सोसावं लागेल ते सोसण्याची तयारी आहे माझी. लाख मोलाच्या गोष्टी ऐकत होतो ह्या लीनानं घोटाळा केला. आम्हाला आज अगदी आमचा तरुणपणा आठवला. का आलात तुम्ही बाबा इथं? मुद्दामच आलो बेटा. शामराव तुम्ही परत कलेच्या सेवेत लागलात ही लाखाची गोष्ट झाली. तुमच्या या गुणावरच आमची मुलगी वेडी झाली आणि हिनं तुमचा ध्यास घेतला. यांना आपल्या कले इतकं दुसरं काहीच प्रिय नाही म्हणूनच मला हे आवडतात. वा वा वा, लाखाची गोष्ट बोललीस पोरी. संसार सुखी होतात ते या प्रेमानच. शामराव आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. ही आमची मुलगी सांभाळा आणि आमची इस्टेट आहे सांभाळ. मला तुमची इस्टेट नको. इस्टेट मुलगी सांभाळेल, तुम्ही मुलीला सांभाळाल ना. थोडं बस आहे. अरे शामराव, अरे अरे वा 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 वा, इंजिनियर साहेब तुम्ही इकडे कुठेकडे? अरे हंडा कसा आणलात? अ मोहरा आहेत मोहरा, सोन्याची नाणी सापडली. या सकाळपासून शामराव हुडकतोय. अखेर रामरावने हा ठिकाणा सांगितलं. हा कुठे सापडली तुम्हाला ती? रामभाऊने ती जुनी इमारत पाडून नवीन बंगला बांधायला सांगितला ना, ती पाडत असताना तिथे हा अंडा सापडला. मी आपला तडक घेऊन आलो. हो आपलं सत्यानं वागायचं. अरे वा 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 वा, मग आमचे जावई बाबू मोठे भाग्यवान आहेत म्हणायचे. अब कसले असतात ते सोन्याची नाणी बघू तरी. बघू 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 बघू. काय इंजिनियर साहेब, काय हे खरं सोनं आहे का सगळं? तर अहो मोहरा नेहमी सोन्याच्याच असतात. तुम्ही हे घेऊ नका, पाहिजे तर दान करून टाका. आमची काय आटली परत द्या. अहो राम राम.